पाचशे टिकडे हवाले खेळते आमच्या माझ्या हिमतेर माझ्या पोरांनी मला घर बांधलेले की कोणी म्हणू आम्हाला हिमते तुम्हाला घरखच मिळाल म्हणू. किती वय आहे तुमचं? माझं वय वय आता काय सांगू माझं वय माझं वय माझ्या पोरा मांडलेले खूप नव्हते तुम्हाला मी खुटी बोलत नाही कळालं. आता येतील की म्हणतील मावशी मध्या तुमचं लेकरू आहे मी आता सगळं सगळं पाया पडतील. हा मग आता तेव्हा काय म्हणणार? मग काय म्हणणार? त्या मुळीतलं करा ना तुम्हाला दाखवते कोणा संकट आलं ना तर येतेच सगळे. महाराष्ट्र दौरा करतोय आणि या दरम्यानच आज कडा या गावात आपण आलेलो आहोत. मराठवाड्याचं गेट असं म्हणलं जातं कड्याला. मराठवाड्यात एंटर करताच सुंदरनगर नावाचा हा जो भाग आहे कडा या भागामध्ये सुंदरराव सोळंके मंत्री होते तेव्हा त्यांनी इथे काही लोकांना झोपडपट्टी अलॉट करून दिली. सुंदरनगर हे फक्त नावालाच सुंदर आहे असं हे माझ्या मागची ही सगळी जी विदारक परिस्थिती आपण पाहिली तर तुमच्या लक्षात येईल. मी इथल्या लोकांशी संवाद साधला, लोक देखील त्रस्त झालेले आहेत. इथं लोक राहतात त्या घरामध्ये देखील बघा तुम्ही डुकरांचा सुळसुळाट आहे, पाणी आहे, गटार आहे आणि कोणत्याही प्रकारच्या चांगल्या सोयीसुविधा इथं दिसत नाही आहेत. एकीकडे आपण पुढारलेला देश पुढारलेलं राज्य म्हणून पुढे जातोय तर दुसरीकडे ही विदारक परिस्थिती देखील जगासमोर आणणं तितकंच गरजेचं आहे आणि या माध्यमातून राज्य शासनाचं आम्ही देखील याकडे लक्ष वेधू इच्छितो. तिथे एक चिंबर आहे त्या दगडापाशी आणि तिथून तसंच असंच आलं होतं. हिथं हिथं कचरा इतका मांडल्यावरती पाणी कसं तो आमचं जायचं बाथरूमाचं आमच्या बाथरूमाचं बघा ह्या पाणी इकडून हिथं घाण मांडल्यावर मग कसं जायचं पाणी बघा. हिथं चिंबर पाहिजे का नाही वर झाकण ढाकण पाहिजे का नाही बरोबर. हा चला जामच्या असू दे त्याची मा आपलेच आहेत सगळे आपलेच आहेत बोलल्याशिवाय काय कळणार आहे का कळणार आहे का शासनाच्या कोणत्या योजना येतात का तुमच्याकडे? शासनाची योजना लाडकी बहीण योजना माहित आहे का तुम्हाला काय असत? आहे ना ती भरल्या का फॉर्म बिम काय? मला मला डोल आहे म्हणलं. अच्छा तुम्हाला डोल आहे? डोल वाले बरेच लोक दिसले. मग मला डोल आहे ना. तुमच्या कोण लेकी सुना? हा त्याने केला. हा अजून त्याने केला आहे माणूस सोडला संजय गांधी श्रावण भाई चांगला आहे. रोड होत नाही कॅमेरा आले तरी काय होणार? तुम्ही एवढी दखल घ्या आता ना तसं नका करू. नाही स्थानिक लोकप्रतिनिधीकडूनच तुमच्या काय अपेक्षा आहेत? एवढीच आहे एवढीच अपेक्षा आहे काही नाही का आम्हाला दुसरं बाकी काही नाही पाहिजे. दे त्यांना मग ते बिडी बिडी गेले तर काय कमी करतात काय? नरेंद्र मोदी काय देत नाही ते काय ते काय आमचा घर कोण दिले मोदीनी हो काही दिलंय नाही कशाला बनायची बस मग आता बस का पण एवढं करा एवढं नक्की घर नाही राहिलं काय चालू काय बोला की तुम्ही काय घर नाही राहिलं काय? हा तेच बघायला आलो. संडास नाही बाथरूम नाही आम्हाला घर नाही तर खरंच खरंच नाही तर आम्हाला संडास नाही तर घर नाही तर घर पडायला आलंय पार फुगलंय पार पावसाने. लाडकी बहीण योजनेचं मिळतं का तुम्हाला? आता केले फार मग काय भेटत का नाही? भेटल ना केलंय आता 15 भेटणार. शासनाची योजना भेटल वाटते काय फायदा होईल त्याचा? होईन ना आमचं होईना काय तर होईन ना फायदा थोडाफार काय होईना होईन ना फायदा होईल 1500 रुपये मिळतील महिन्याला काय करणार ते पैशाचं काय तर घर तर चल ना आमचं आहे ना आहे बरोच आहे दिलं नाही आता राशन देते आम्हाला काय देते राहते तुम्हा कशाला म्हणते आता देते आधार देते गरीबांना. नालीचा एवढा मोठा प्रश्न आहे तुमच्याकडे? हा गटार आहेत उघडे. हा ना बघा ना गटारच आहे ना घर घरच नाही आम्हाला. तुम्हाला ते घरकुलचं घर नाही मिळालं? नाही आलं अजून आलंय पण आता अजून आलं नाही हातात नुसतं नाव आलंय. अच्छा पण दिलं नाही अजून बघ जाऊन आले का ऑफिसला विचारून आले हे तर घरापासून जाऊन आलो.
सुंदरनगर नाव ऐकून आलो, आम्हाला वाटलं सुंदरनगर म्हणजे फक्त नावाच सुंदर आहे का? नाही नाही ना, सुंदर करते तशी सुविधा करते, दामादामाने करते जसं येईल तसं. चालेल चला, धन्यवाद. याला द्या त्याला द्या, काय करायचं? पुढारी येते बघून जाते, पुढारी येते बघून जाते. आले का द्या आम्हाला मत, द्या आमच्याला मत, द्या फलाण्याला मत, मग काय करायचं? आमच्यासारखे म्हातारे पडतेत ना बदाबद चिखलात. बाकीच जाऊन जाय, बाकीच्या योजना तर मस्त सगळं काढल्यात सरकारने, पण इथं इथं पोहोचत नाहीत ना. आम्हाला फिरता येईना, पायान चालता येईना. पाय चांगले असले तर माणूस कुठं बी फिरत आहे. हाय का पाय चांगले आमचे, असं उभं राहता येत नाही. आता 5 मिनिटं उभं राहिले तर लटलट करता येऊ. आणि कसं जायचं महिलांनी लहान लेकरांनी, कसं वागायचं या गल्लीत? बघा बाबा, करा काहीतरी, रोडचं करा आधी. काय मावशी, या घाणीत राहावं लागतं आम्हाला. रस्ता नाही, थोडंच रस्ता दिला ठोकळे, पुढे काय नाही, अशी घाणीत राहावं लागतं आम्हाला. सगळं घरात पाणी पावसाचं येतं, पाऊस आल्यावर. स्थानिक लोकप्रतिनिधी सांगत नाहीत का, आमदार आहेत तुमचे? सांगतात, आम्ही गरीब लोक आहेत, आमचं कोण ऐकत आहे? याचं आज वाकम येतं, कुठं जावा कुठे हे करावा, इथंच म्हणायचं जायचं ग्रामपंचायतीत येतोच माघारी येऊ म्हणले ते. मग कधी येते ती माहिती नाही, टाकून देतो म्हणले. मग कधी टाकतात काय माहिती, आता घरात पाणी घुसतो पाऊस आल्यावर. कधीपासून अशी परिस्थिती कोणाची ही अशी? हे बरेच दिवस झाले आहो सर. किती वर्ष झाले तुम्ही राहत आहेत इथं? 25-30 वर्ष होऊन गेले आम्हाला. 30 वर्ष झाले. त्याच्यानंतर राज्य रस्ता झाला इथं, एवढा नाही झाला. आमदार येत होते कधी भेटायला? हा आलते ना ते अण्णा, एकदम बारे आलते, त्याचे म्हणले देव करून त्याच्यावर रस्ता आला. बर, त्याच्यावरून काय ना. आता विधानसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत, तर काय लोकप्रतिनिधीकडून अपेक्षा आहेत तुमच्या? अपेक्षा आम्हाला रस्ता द्यावा नीटनाटका करून, नाल्या द्यावा पाणीच्या, आमचं आंघोळीचं याचं पाणी गेलं पाहिजे लांब. असं इथं दाराने साचलं आम्ही कसं खायचं? आम्हाला जंतू ये मच्छर, आम्ही मरतो ना, ये लेकरं बाळ आमची, चावून काय होईल ना आम्हाला आजार. मग असं त्यांनी सुई करावा. लाडकी बहीण योजना आली आता, माहिती आहे का तुम्हाला? हा, पैसे केलं का? मला डोलही चालू. अच्छा, अपंग आहे ना मी, डोल चालू. तुमच्या घरात तुमच्या आजूबाजूची माझी सुनाचं ते अजून आताच लगीन झाले का नाही झाले तिचं आधार कार्ड? आधार कार्ड सुनाचं चांगलं. शासनाच्या कोणत्या योजनेचा फायदा मिळतो का? शासनाचं घरकुल आले ना मला अजून रमायचं, अजून एक हप्ता राहील. बर, तेवढंच भेटलं, मग दुसरा फायदा काय नाही. माहिती आहे का तुम्हाला सरकारच्या काय काय योजना आहेत? काय नाही माहिती, फक्त मला घरकुल भेटलं, बाकी काय नाही भेटलं. दुसरं काय भेटलं नाही, माहिती नाही काही. डोल चालू. बर, बाकी पैसे मिळतात डोलचे पण? वेळ भेटतात कधी 2-4 महिन्यांनी, कधी 2 महिन्यांनी, कधी 4 महिन्यांनी. बघता का तुम्ही मिळते नाही मिळत? भेट कधी 2000, कधी 4, कधी कधी लय दिवस झाले 4000 भेटतात. बर, 3000 असे भेटतात. जी जी खरं. या मावशी, या की या. ए बोला आता, मच्छर चावा द्यात काय करावं त्या वड्याचं काय समजा नाही आम्हाला. तुम्ही सांगितलं नाही काय तुमचे लोकप्रतिनिधी? सांगितलं सगळ्यांना, सगळं येऊ बघू बघू जात्यात. हा, काय करावं त्याचं काय समजा नाही. रोगराई पसरती, लोक लेकर आजारी. हा, आजारी लेकर पडतात. आता ती काय इकडे ती मायला तर बघा ते घर कस झालंय, ते इथं राहायचं त्यांनी बंद केलंय. म्हातारी माणूस आहे ती. हा, तिकडे करा कॅमेरा, ते दाखवा वड्यातलं. काय नाही, काय तुमच्या समस्या आहेत, अडचणी आहेत, आम्ही समजून घ्यायला आलो बाबा ते जरा. माझी समस्या अशी आहे, माझा मुलगा एक होता, ते वारला, 2 मुलीचे लग्न झाले ते त्यांच्या घरी. माझं काय, मी एकटीच करते, मला काय पायाने करता येत नाही. काय खरे का कुठे रे? काय अपेक्षा आहेत सरकारकडून?
आता काय तुम्ही देताना अपेक्षा ती मी घेईन देताना म्हणजे तुमची अपेक्षा पाहिजे ना काहीतरी असं कसं मिळेल काही तुम्हाला वाटत असेल ना सरकारने मला हे द्यावा बाबा माझी ही अपेक्षा पूर्ण व्हावं असं वाटायला वाटत असेल की काय दर द्यायचे पैसे पाणी सरकारच्या योजना मिळतात का काही काहीच नाही माझं दालेंद्र रेषात नाव बी आहे पिवळं कुपन बी आहे तरी काहीच नाही राशन मिळत असेल की राशन सगळ्यालाच मिळत आहे हा 5 किलो एकटी तर किती मिळणार आहे 5 किलो मिळत दखते का तेवढे दखते का आता काय करावं नाही दखून कोणाला मांडायचं काय तुमच्या विधानसभेला 2-2 आमदार आहेत काय करायचं आमदार त्यांना भांडा की जाऊन आमच्या पुढे येतच नाही तर काय भांडा का त्यांना इधर येतच नाही तर फक्त मतदानाला येतात तेवढे बर तेव्हा मध्ये तर आमकं करू फळानं करू मग आता तेव्हा नाही केल्यावर काय करावं त्यांचे पग पळाव का मी काय मावशी खरं म्हणालेत का ते खरं म्हणालेत खरं म्हणले लोकांना 600 झाले तर आम्हाला 5200 देतात बर 400 कुठं जातात मला काय माहिती ऑनलाईन नाहीत का कुठून आणता पैसे पोस्टातून बर काय अडचणी पगारच नाही मला पगारच नाही हा तीनदा नाव गेलो तीनदा माझं गेलो मग पुन्हा पगारच नाही केलं मग माझ्या पोऱ्याने पगारच नाही केलं माझ्या पोऱ्या म्हणलं आता जमते जमते आता आम्ही इशे घेतच नाही तीनदा केलं मी डोकं माझं सोडून इशे सरकार बघायला हा व्हिडिओ सरकारला काय सांगायचं काय सांगायचं विचारायचं मग पगार नाही ना आम्हाला मला पगार द्यावा त्यांनी करून पगार द्यावा जायचं मग मतदान आहे लवकर 2 महिन्यातच मतदान आहे मतदान असेल आम्हाला काय होतं मतदानाची लोकांना पैसे वाटायचे घर नेऊन आणि आम्हाला किती त्यात 500 रुपयाचे 500 टिकले हवाले केले आमच्या 500 टिकले हवाले केले ना झालं दुसरं काही नाही आम्हाला मग म्हणा गेलं तुम्हाला हसतंय तुम्हाला घर दार येतं तुम्हाला घरखूच बांधून मिळालं आम्हाला घरखूच बांधून मिळालं नाही बघते हापसे पैसे आमचे घरे ना आम्हाला कुणी म्हणा तुम्हाला घरखूच बांधून मिळाल आमच्या आमच्या हिमतेर आम्ही माझ्या पोराने केलेले माझ्या हिमतेर माझ्या पोराने घर बांधलेले की कुणी म्हणा आम्हाला हिमते तुम्हाला घरखूच मिळाल म्हणून आमचा जीव चळतच नाही का मग बरोबर मग मला एक मुलगी आहे पूर्वी माझी पूर्वी शिवडी सेवाबाबा गेलेली आहे तिकडे शिवडीगड आणि एक पोरगा येते 8 वेळा राहते आता येत आहे ते माझ्याकडे येते कोमा येतो जातो तुमचं कोण बघते आता दवाखान्यात इकडे तिकडे जावं लागलं पोरगी आहे ना पोरगी आहे ते कोमा बघतो रुपेश माझा दवाखान्यात इलाज होतीत का होय दवाखान्यात इलाज होती तिथं हा काय जात आम्ही एक खाजगी दवाखान्यात जातो आम्ही कोण सरकारी आहे ना जायला कोणी नेलं तर जाईन कस काय जायचं तुमच्या इथं सरकारी दवाखाना नाही का आहे ना पण चालायचं नाही लांब आहे ना खाजगी दवाखान्यात बी चालतच जावं लागत असेल कसं येतं जवळ जातो ती नाही लांब आहे सरकारी दवाखान्यात बी जाऊ कोणाची गाडी करून काही सुवास्ता मिळाली तर आम्हाला मला दिसत नाही चकमा मिळायला पाहिजे बरोबर आणि याला औषध गोळ्या दिल्या पाहिजे त्यांनी तुम्ही म्हणाला चष्मा मिळायला पाहिजे हे मिळायला पाहिजे यासाठी शासनाची योजना आहे तो वेगळ्या वेगळ्या बरोबर आहे थांबा मीच येतो इकडे काय नाही बाबा हे काय असेच हालेत मुलावाल्यांच्या हालेत काय हालेत हे काय असं दवाखान्यात लवकर जाणं होत नाही सरकारी बी दोन्ही डोळ्याचे ऑपरेशन करून बी हे डोळ्यां दिसाना 70 तास वय बर सरकारचे काही योजना मिळतात का हा नाही आम्हाला डोलचे पैसे चालू बाकी काय बाकीचं काही हा मिळतो आणि लोकप्रतिनिधीकडून काय अपेक्षा जाता आता काय आता अपेक्षा करावं आता येतील की निवडणूक आल्या तर जवळ आता येतील की म्हणतील मावशी मध्या तुमचं लेकरू आहे मी आता सगळ्यांच्या पाया पडतील हा मग आता तेव्हा काय म्हणणार मग काय म्हणणार आमचं बघा रोड कसा आहे इकडे दाखवायला पाहून आलो मी ते आले का हा पाहून आलो मी मग बघितलं का
पाहिला की मी ते पूर्ण नाली तुमची बघून आलो की जाऊन. हा तिथं घर आहे ना माझा आंब्याच झाडापासून. तिथे जाऊन लेकर बाळ लहान लहान कसे चालायचे, पाऊस येतोय चिखलात पाय घसरत येत. हा म्हातारे माणसांना चालता येईना, येतोय का? बरोबर. पाऊस आल्यावर चालताच येत नाही. या तुमच्या अडचणी येत आहे, तुम्हाला एक गोष्ट सांगतो बरं का. सगळ्या जगाकडेच होईल. ऐका, विषय असा आहे की आता तुमचा बीड जिल्हा आहे बरोबर. बीड जिल्ह्यात जाती जाती लय भांडण व्हायचे माहितीये का तुम्हाला? मी इथून पुण्याहून आलो, पण जाती जातीहून लय भांडण व्हायले बीड मध्ये बरोबर आहे. तुम्हाला काही फरक पडतो का त्याचा? आता काय आम्हाला माहितच नाही, आता काय तर काय सांगा. नाही म्हणजे बरोबर आहे का, समजा जाती जातीवर भांडणं किंवा तू या जातीचा बाबा माल नाही जमत. आमच्या एवढ्या झोपड पटेला नाही होत, आता बाकीकडे होत असलं तर काय सांगा. हे सगळे एक येत आहे बर. आमची इथं नाही भांडण भिन्न होत, असं व्हायला विरून राहतेत सगळे. सगळे एका विचाराने. तुम्ही विचारा का कोणा जातीचा आहे काय? नाही काही संबंधच नाही ना जातीचं, काय आपल्याला माहिती ना. आता हे आपले लेखत लेकर लांबलेत, जात विचारायची गरजच काय? काही संबंधच नाहीये. आता इथं 18 पगड जात राहतील बरोबर. आम्ही तेल येत, कुणी हरिजन येत, कुणी चांभार येत, कुणी कुंभार येत, कुणी परदेशी येत, कुणी वैठारी येत, असं 18 पगड जाते बरोबर. नाही तसं भांडणं नाही, जाती बद्दल भांडणं नाही. आमचं व्हायला पण नाही पाहिजे बरोबर. नाही आमचे सगळे एकत्र राहतेत, कोणावर काही संकट आलं तर पळत येत, कोणावर संकट आलं ना तर येतेत सगळे. हा तशा काही अडचणी नाहीत, पण अडचणी कशा आहे आपल्या प्रल्हादाच्या आहेत. आपल्या घरातल्या अडचणी कोण हे करी बरोबर. मग आता समजा घर गळत आहे, अमक होतय, फलान होतय, सगळं होतय, पण आता ते आपल्या कर्मयोग. हा बरोबर. तुम्ही मदत किती देणार? किती देणार मदत? आणि पोर आहेत ना, मुलं आहेत, आहेत आपले आपले लेकर बाळ घेऊन बांधून बिंधून राहतात आपले सुखी आहेत सगळे. त्याचाच आनंद, त्याच्यातच आनंद बघत येत आपल्याला बी.